रोज रोज त्याच प्रकारचं जेवण किंवा नाश्ता खाऊन कंटाळा आलेला असतो अशावेळी वाटतं काहीतरी वेगळं खावं आज आपण इथे पास्ता बनवतोय हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण इथे व्हाईट सॉस पास्ता बनवतोय खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे शिवाय अगदी झटपट तयार होणारी आहे यातील काही ठराविक मसाले जर आपल्याकडे असतील तर आपण यासारख्या अजून बऱ्याचशा रेसिपीज बनवू शकतो आणि हा मॅकरोनी पास्तासुद्धा आपल्याकडे जवळपासच्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो इथे मी एकदम साध्या पद्धतीने व्हाईट सॉस पास्ता कसा बनवायचा हे दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनला प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी चार माणसांना पुरेल एवढा पास्ता बनवते त्यासाठी मी इथे तीन कप पास्ता घेतला आहे वजनी प्रमाणात हा तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम आहे इथे बाजूला मी पाणी गरम करत ठेवलेला आहे पाच ते सहा कप पाणी मी इथे गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ मी इथे टाकलेला आहे मीठ आणि तेल या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे पाणी जेव्हा छान उकळेल तेव्हा आपल्याला त्यामध्ये हा पास्ता टाकून घ्यायचा आहे मी इथे या भांड्यामध्ये हा पास्ता बॉईल करून घेणार आहे आपल्याला हवं असेल तर कुकरमध्ये आपण एक शिट्टी काढूनसुद्धा हा पास्ता शिजवून घेऊ शकतो आता याला मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि तीन ते चार मिनटं आपल्याला असं छान शिजवून घ्यायचं आहे इथे मी याला चेक केलं हा अजून खूप कडक आहे अजून शिजलेला नाही अजून तीन ते चार मिनटानंतर आता आपण इथे चेक करतो आहे यामध्ये हा फोक सहज आतमध्ये जातो आहे याचा अर्थ हा पास्ता छान शिजलेला आहे आता मी ते हाताने सुद्धा तुम्हाला आहे हाताने हा असा तुटला जातोय आपला पास्ता शिजून तयार आहे आता मी याला गाळणीवरती गाळून आहे तोपर्यंत आपण व्हाईट सॉस बनवतोय यासाठी मी एका पॅनमध्ये दोन चमचे बटर टाकलेला आहे आपल्याला हे आप छान मेल्ट करून घ्यायचं आहे बटर छान मेल्ट होऊ द्यायचं आहे थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला छोटे चार चमचे मैदा टाकून घ्यायचा आहे आणि तो छान मिक्स करून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला सतत असं परतत राहायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे आता याचा सुद्धा खूप छान येऊ लागलेला आहे आपला मैदा हा भाजून तयार आहे आता यामध्ये मी एक कप दूध टाकलेलं आहे हे दूध मी ऑलरेडी गरम करून नॉर्मल झालेलं दूध होतं आता हे आपल्याला असं सतत ढवळत यातील गुठळ्या मोडून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जर गॅसवरच हे शक्य होत नसेल तर थोडा वेळ आपण पॅन खाली घेऊन सुद्धा यातील गुठळ्या मोडून घेऊ शकतो आता यानंतर आपल्याला काही बेसिक मसाले टाकायचे आहेत यामध्ये मी आता मिक्स हर्ब्स टाकलेले आहेत पाव चमचा ब्लॅक पेपर टाकलेला आहे आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हा सॉस आपल्याला अजून थोडासा पातळ हवं असेल तर यामध्ये आपण थोडंसं दूध टाकू शकतो आता यानंतर मी यामध्ये चीज किसून घेते यामध्ये चीज टाकणं हे ऑप्शनल आहे पण चीजनी या सॉसची चव अजूनच खूप छान लागते आता ला हे आपण यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर मी यामध्ये एक चीज स्लाइस सुद्धा टाकलेली आहे आणि ती सुद्धा या सॉसमध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे हा सॉस आता आपला थोडासा पातळ झालेला आहे सॉस आपला तयार आहे याची चव अजूनच वाढावी यासाठी मी यामध्ये एक चमचा एकदम बारीक कट केलेला लसूण टाकलेला आहे त्याचबरोबर थोडंसं गार्लिक पावडर सुद्धा यामध्ये स्प्रिंकल केलेली आहे या मुळे या सॉसची चव अजूनच वाढते सॉस आपला तयार आहे आता मी हा बाजूला ठेवून घेते आता आपण पुढची प्रोसेस करूया इथे एका कढईमध्ये मी बटर टाकून घेतलेला आहे बटर आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला यामध्ये बारीक कट केलेला लसूण टाकायचा आहे इथे मी लसूण बारीक कट करून घेतला होता याऐवजी आपण लसणाची पेस्ट ही टाकू शकतो लसूण आपल्याला थोडा जास्तच प्रमाणात टाकायचा आहे इथे मी दोन चमचे लसूण बारीक कट करून टाकलेला आहे आणि याला छान भाजून घेतलेलं आहे यानंतर कांद्याचे असे मोठे तुकडे करून घेतलेत ते यामध्ये टाकलेत त्याचबरोबर सिमला मिरचीसुद्धा टाकलेली आहे यामध्ये आपण अजून गाजर बीन्ससुद्धा टाकू शकतो हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे जास्त पण शिजवायचं नाही थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा ब्लॅक पेपर टाकायचा आहे आणि अर्धा चमचा मिक्स हब मी इथे टाकलेला आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स आपल्याला इथे टाकायचा आहे आणि हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे बॉईल केलेला पास्ता मी इथे एका गाळणीवर ठेवून गाळून घेतला होता तो यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे, हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी लंचसाठी पास्ता बनवला होता तर या प्रमाणात बनवलेला पास्ता हा चार माणसांसाठी अगदी पुरेसा झालेला आहे यामध्ये वापरलेल्या भाज्या आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो इथे वापरलेलं सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा ब्लॅक पेपर टाकलेला आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे त्याचबरोबर थोडंसं गार्लिक पावडर मी यावरती स्प्रिंकल केलेले आहे त्यानंतर यावरती आपल्याला चीज किसून टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण जे चिली फ्लेक्स किंवा ब्लॅक पेपर टाकलेले आहे ते आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता याला आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे अगदी एक ते दोन मिनटासाठीच मी याच्यावरती झाकण ठेवून याला एक वाफ येऊ दिलेली आहे यानंतर मी यातला थोडासा पास्ता बाजूला काढून घेणार आहे या पद्धतीचा असा पास्ता सुद्धा खूप छान लागतो शिवाय या पास्त्यासोबत रेडीमेड पास्ता सॉस असतो तोसुद्धा छान लागतो आता या राहिलेल्या पास्त्यामध्ये मी व्हाईट सॉस टाकून याला मिक्स करून घेणार आहे आपल्याला जेवढा हवा आहे कमी जास्त तेवढा सॉस आपण यामध्ये टाकून याला मिक्स करून घेणार आहोत कधी कधी आपल्याला असं होतं की तेच तेच जेवण किंवा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळी असा झटपट तयार होणारा आणि असा चवीलाही चांगला असणारा पास्ता आपण अगदी झटपट बनवू शकतो शिवाय हा मोजक्या साहित्यात आणि अगदी झटपट तयार होतो आता पास्ता आपला तयार आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि याच्यावरती मी थोडंसं चीज मेल्ट करून टाकलेलं आहे चिली फ्लेक्स स्प्रिंकल केलेले आहेत आणि थोडंसं चीजसुद्धा किसून यावरती टाकलेलं आहे तयार टाक आहे आपला व्हाईट सॉस पास्ता त्याचबरोबर रेडीमेड पास्ता सॉस आहे आणि वाईट स्वाससुद्धा आहे कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे या रेसिपीमध्ये वापरलेलं सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेट भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू